मला वाटतं ते जी काही भाजपबद्दल एकंदरीत वार्ता होती का ते छोटे पक्ष समाप्त करतंय, तर तसं होऊ नये. त्यांचा स्वाभिमान पक्ष त्या लोकसभेमध्ये राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. एकंदरीत आता त्या राणाच्या टिकेवरून कमळाचं तिकीट त्यांना देणार आहे, तर याचा अर्थ तोच निघेल ना. तुम्ही यांच्याकडे कशा म्हणते तो त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांच्या अंतर्गत का झाले नाही, का बरं अडचणीत आहे, मी सांगून काही फायदा नाही, त्यांना विचारलं पाहिजे. आपण खासदारकीची निवडणूक लढवणार आहात? नाही नाही, मी खासदारची निवडणूक लढणार नाही, विधानसभाच लढणार आहोत. पहिले इथलं कार्य होऊ द्या, मग आपण केंद्रात जाऊ. राज्य संस्था असू दे का राज्य असू दे का केंद्र असू दे, बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी 5% खर्च हा दिव्यांगावर झाला पाहिजे, हा कायदा आहे. आणि कायद्यानुसार खर्च केला नाही तर मग आता पुढे आंदोलन करावं लागेल.